दीदी, म्हज्या शहरांतल्या अदीक इश्टांची ईमेल खाती आसा. हांव एक दवरपाक सोदतां. हांव एक ईमेल आय डी उगडपाक शकता? हय रोहन, तुका विंगड विंगड ईमेल सेवा वरवीं एक ईमेल खातें उगडूंक शकता. पूण कशें दीदी? म्हाका ईमेला विशीं कांयच खबर ना. बरें, एका ईमेल सेवे वरवीं खातें कशें उगडपाचें तें हांव तुका दाखयतां. बरें दीदी. ईमेल वा इलेक्ट्रॉनिक मेल ही इंटरनेटाचेर संदेशाची अदला बदल करपाची एक पद्दत. एका ईमेलीचे वेगवेगळे भाग असतात. प्राप्तकर्ता क्षेत्र, विषय क्षेत्र आणि संदेश क्षेत्र. हे ॲप्लिकेशन वापरपा खातीर तुझे ईमेल खाते असपाची गरज असता. वेबाच्या बुन्यादेवेल्यो खूपशो ईमेल सेवा उपलब्ध असतात, जसे जीमेल, याहू आणि हॉटमेल. हातूतल्या खंयच्याय वा सगळ्या वेबसाईटीचेर तुम्ही स्वतःचे ईमेल खाते उघडूंक शकतात. तुम्ही एक जीमेल खाते कसे निर्माण करून वापरूंक शकता? एक जीमेल खाते उघडपा खातीर आधी एक वेब ब्राउजर उघडात. आता ॲड्रेस बारात www.gmail.com टाईप करात. मागीर गो बटनाचेर क्लिक करात वा एंटर दामात. त्या उपरांत क्रिएट एन अकाउंट बटन क्लिक करात. आता ऑनलाईन नोंदीकरण फॉर्म भरात. मागीर नेक्स्ट स्टेप बटनाचेर क्लिक करात आणि मागीर कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. आता तुम्ही आपले ईमेल खाते उघडूंक शकतात. तुमचे जीमेल खाते ॲक्सेस करपा खातीर सगळ्यात पहिली तुमका सायन इन करचे पडटले. हाचे खातीर पहिली जीमेल होम पेजीचेर वचात आणि स्क्रीनाच्या उजव्या वटेन प्रदर्शित झाले तुमचे वापरपी नाव आणि पासवर्ड टाईप करात. मागीर सकल सायन इन बटनाचेर क्लिक करात. आता तुम्ही आपले खात्याचे पान पळोवंक शकतले. पानाचेर वेगवेगळ्यो लिंक्स प्रदर्शित केल्ल्यो असतात, जसे स्टार्ट, इम्पॉर्टंट, सेंट मेल, ड्राफ्ट आणि कंपोज. ह्या लिंकात संबंधित ईमेल विषयवस्तू असतात. इनबॉक्सात तुमका येवपी सगळ्या संदेशाचो संग्रह असता. इनबॉक्साचेर क्लिक करून तुम्ही तुमका मेळिल्ल्यो सगळ्यो ईमेली ॲक्सेस करूंक शकतात. तसेच तुम्ही तुमच्या ऑनलाईन आशिल्ल्या इष्टावांगडा चॅट सुद्धा करूंक शकतात. उजव्या भागात तुमका आयिल्ल्यो सगळ्यो ईमेली तुमका दिश्टी पडटल्यो आणि त्यांचेर क्लिक करून तुम्ही त्यो एक एक करून पळोवपाक उघडूंक शकतात. तुमका जर ईमेल धाडपी मनशाक जाप दिवपाची असा जाल्यार ईमेलीच्या उजव्या वटेन प्रदर्शित केल्ल्या बाणाचेर क्लिक करात आणि मागीर रिप्लाय बटन क्लिक करात. एक रिप्लाय बॉक्स प्रगट जातली, जातून प्राप्तकर्त्याची ईमेल आय डी टू क्षेत्रात भरिल्ली असतली. संदेश टेक्स्ट क्षेत्रात तुमची जाप टायप करात आणि मागीर वयर आशिल्ल्या सेंड बटनाचेर क्लिक करून तुमची ईमेल धाडात. दीदी, हांव म्हज्या खंयच्याच इश्टाक ईमेल कशें धाडू शकतलो? हे सामके सोपे. फकत ह्या प्रक्रियांचे अनुसरण करात. पहिली कंपोज बटनाचेर क्लिक कर आणि एक नवी संदेश विंडो प्रदर्शित जातली. मागीर तुका ईमेल धाडपाची असा त्या मनशाचो ईमेल आय डी टू क्षेत्रात टायप कर. टू क्षेत्रात मदी अल्पविराम वापरून वेगवेगळे ईमेल आय डी घालून ही ईमेल तुम्ही एका परस अधिक व्यक्तींक धाडूंक शकतात. आता सब्जेक्ट क्षेत्रात तुझ्या संदेशाचो विषय टायप कर. त्या उपरांत संदेश क्षेत्रात तुझा संदेश टायप कर. सब्जेक्ट बॉक्सा सकयल आशिल्ल्या अटॅच अ फाईल लिंकाचेर क्लिक करून तू संदेशा वांगडा दस्तावेज वा चित्राय जोडूंक शकता. संदेश क्षेत्राच्या सारखे वयर आशिल्ली फॉर्मेटिंग बटना तुका आपल्या गरजेप्रमाण संदेश फॉर्मेट करपाची सुविधा दितात. आणि मागीर तुझो संदेश धाडपाक सेंड बटनाचेर क्लिक कर. सफलतायेन धाडिल्ल्यो सगळ्यो ईमेली सेंट मेल फोल्डरात संग्रह करून दवरतात. तुमच्यो अपूर्ण मेली ड्राफ्ट फोल्डरात संग्रह करून दवरतात. तुम्ही हे ड्राफ्ट जाय त्यांना पूर्ण करून ते धाडूंक शकतात. एक नवो संदेश तयार करपाक पहिली न्यू वा कंपोज मेलचेर क्लिक करात. मागीर टू बॉक्साचेर क्लिक करून तुझो संदेश तुका धाडपाचो असा त्या मनशाचो ईमेल नामो टायप कर. तुझ्या संदेशाची एक प्रत जर तुका दुसऱ्या व्यक्तीक धाडपाची असा जाल्यार त्या व्यक्तीचो ईमेल नामो सीसी बॉक्सात टायप कर. सीसी म्हळ्यार कार्बन कॉपी. आता सब्जेक्ट बॉक्सात तुझ्या संदेशाचे संक्षिप्त शीर्षक टायप कर आणि मागीर सब्जेक्ट बॉक्सा पोंच्या मेकळे सुवातेर क्लिक कर. या सुवातेर तू आपलो संदेश बरोवंक शकता. आता जर म्हाका म्हज्या इश्टा कडल्या आयिल्ल्या
ईमेलीची जाप दिवपाची आसा जाल्यार हांवें कितें करचें? ईमेलाची जाप दिवपाची ही प्रक्रिया. पयली संदेश वेच, मागीर रिप्लाय क्लिक कर. आतां तुका कंपोज पानाचेर भरतले. थंय धाडप्याचो ईमेल नामो आनी विशय आदींच भरिल्लो आसतलो. आतां सब्जेक्ट बॉक्सा पंचा सुवातेर क्लिक कर. तुजो संदेश टायप कर. तुका जर ड्राफ्टाच्या रुपांत संदेश वाटावन दवरपाचो आसा जाल्यार सेव ड्राफ्ट वा सेव नाव क्लिक कर आनी मागीर आपलो संदेश धाडपा खातीर सेंड बटन क्लिक कर. तुमी आपल्या संदेशा वांगडा जोडून एक चित्र, फायल वा दस्तावेज धाडूंक शकतात. पयली कंपोज पानाच्या सकयल आशिल्ल्या अटॅच फायल्स आयकॉनाचेर क्लिक कर. एक नवी विंडो पॉपअप जातली. तुवें ती फायल जंय सेव केल्या आसतली थंयच्यान ती वेचपाक तुका सांगतली. ब्रावज करून तुका जाय ती फायल अटॅच कर. मागीर विंडोतले ओपन क्लिक कर. तुवें अटॅच केल्ली फायल सब्जेक्ट बॉक्सा पोंदा प्रदर्शीत जातली. मागीर सेंड क्लिक करून तुजो संदेश धाड. एक वा अधिक संदेश डिलीट करपा खातीर पयली इनबॉक्स क्लिक कर. मागीर तुका डिलीट करपाचे आसात त्या संदेशाच्या कुशीची चॅक बॉक्सां क्लिक कर आनी मागीर त्या पानाच्या वयर आशिल्ल्या डिलीट आयकॉनाचेर क्लिक कर. पयली सायन आउट लिंक सोदून काड, जी चड करून तुज्या ईमेल खात्याच्या उजवे वटेन आसता. तुज्या ईमेल खात्यांतल्यान भायर सरपाक सायन आउट क्लिक कर. तुमकां ईमेल धाडपी मनशाक जाप दिवपा खातीर रिप्लाय विकल्प वेचचो. तुमकां आयिल्ल्या ईमेलींत उल्लेख केल्ल्या सगळ्या ईमेल आयडींक मेल धाडपा खातीर रिप्लाय ऑल विकल्प वेचचो. जर तुमकां एक विशिश्ट ईमेल अशा मनशाक धाडपाची आसा जाचें नांव खंयच्याय क्षेत्रांत घालूंक ना जाल्यार तुमी ती ईमेल ताका वा तिका फॉरवर्ड बटन वापरून फुडें धाडूंक शकता. तुमी फकत त्या मनशाची ईमेल आयडी. आतां तूं म्हाका आपल्या खात्यांत लॉग इन करून एक ईमेल कंपोज करून एक फोटो अटॅच करून आपल्या एका इश्टाक धाडून दाखय. हय, हांवूय स्वता यत्न करपाच्या उमळशिकेन आसा. जीमेल होमपेजीर आपलो ईमेल आयडी आनी पासवर्ड एंटर करून सायन इन क्लिक करात. कंपोज बटनाचेर क्लिक करात. एक नवी संदेश विंडो प्रदर्शीत जातली. तूं क्षेत्रांत आपल्या इश्टाची ईमेल आयडी टायप करात. सब्जेक्ट क्षेत्रांत आपल्या संदेशाचो विशय टायप करात. एक फोटो अटॅच करपा खातीर अटॅच फायलचेर क्लिक करात. एक नवी विंडो प्रदर्शीत जातली. फोटो वेचून ओपन क्लिक करात. संदेश बॉक्सांत आपलो संदेश टायप करात. ईमेल धाडपाक सेंड बटन क्लिक करात. इंटरनेटाचो उपेग करपाचे वेगवेगळे उमळशिकेचे प्रकार आसात. तातूंतलो एक म्हळ्यार तुमी व्हॉइस मेल लेगीत धाडपाक शकतात वा इंटरनेटाक मोबायल फोना सारखे वापरूंक शकतात. खऱ्यांनीच दीदी, हे तर सामके रोमहर्षक. हय रोहन, अशो खुबश्यो सेवा आसात ज्यो इंटरनेट टेलिफोनी शक्य करतात. कृपा करून तातूंतल्या कांय सेवा विशीं म्हाका सांगशी? हय तर, आतां आमी अशा सेवा विशीं भासाभास करुया. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ही इंटरनेट फोन सेवा खातीर वापरिल्ले तंत्रगिन्यान. एक VOIP सेवा पुरवण करतो आनी मानक कंप्युटर ऑडिओ सिस्टीमी हांचो उपेग करून VOIP वरवीं इंटरनेटाचेर कॉल्स करपाक येतात. VOIP ही पारंपारीक पयसुल्ल्या फोन कॉलांच्या मानान खूब बरी बचत करपाक दिता. VOIP ची मुखेल देख म्हळ्यार स्कायप. आतां आमी स्कायप कशें डावनलोड करून इन्स्टॉल करप तें शिकुया. स्कायप हें एक अशें दळणवळणाचें टूल जें तुमकां इंटरनेटा वरवीं संवसारांतल्या खंयच्याय मनशा कडेन विनामूल्य उलोवपाक दिता. तुमी तुमच्या कंप्युटर वा लॅपटॉपा वेल्यान हेर स्कायप वापरप्यांक विनामूल्य आनी लँडलायन वा मोबायल फोनांक एका शुल्काच्या फारिका खातीर कॉल करपाक शकतात. स्कायपांत तत्काळ संदेश धाडप, फायल ट्रान्सफर, व्हॉइस कॉल्स आनी व्हिडिओ कॉल्स ही वैशिश्ट्यां आसात. पयली स्टार्ट बटनाचेर क्लिक करून मागीर इंटरनेट एक्सप्लोरर क्लिक करात. एक फावट इंटरनेट एक्सप्लोरर उगडलो कांय एड्रेस बारांत www.skype.com टायप करात. आतां गो बटनाचेर क्लिक करात वा एंटर दामात. स्कायप होमपेज आतां उगडटली. मागीर डावनलोड लिंकाचेर क्लिक करात. डिवायस सेक्शनांत कंप्युटर आपशीत वेचतलो.
त्या उपरांत गेट स्कायप फॉर विंडोज डेस्कटॉप बटनाचेर क्लिक करात. स्कायप सेटअप डॉट ई एक्स ई प्रगट जातलें. आतां सेव बटनाचेर क्लिक करून ही फायल तुमच्या कंप्युटराच्या योग्य स्थळाचेर सेव करात. एप्लिकेशन इन्स्टॉल करपा खातीर ज्या स्थळांत स्कायप सेटअप डॉट ई एक्स ई फायल सेव केल्ली आसा थंय वचून त्या फायलीचेर डबल क्लिक करात. ओपन फायल सुरक्षा छत्राय दिश्टी पडटा. त्या उपरांत इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू करपा खातीर रन बटनाचेर क्लिक करात. आतां भाशेच्या ड्रॉपडाऊन मेनूत इंग्लीश वेचात आनी त्या उपरांत आय एग्री नेक्स्ट बटनाचेर क्लिक करात. मागीर कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. स्कायप इन्स्टॉलेशन सुरू जातलें. इन्स्टॉलेशन पूर्ण जावपाची प्रतीक्षा करात. एक फावट इन्स्टॉलेशन पुराय जालें काय क्रिएट एन अकाउंट बटनाचेर क्लिक करात. एक सायन अप वेब पेज प्रगट जातली. आतां आवश्यक तपशीलान नोंदणीकरण फॉर्म भरात. आतां बॉक्सांत प्रदर्शीत केल्ले सुरक्षा शब्द एंटर करात आनी आय एग्री कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. तुमचे स्कायप वापरून संपर्का वांगडा भासाभास कशी करपाची ते हांव आतां तुका शिकयतां. हय, कृपा करून शिकय. हे सगळे कितले उमळशिकेचे. स्कायप सुरू करपा खातीर तुमचे स्कायप नाव आनी पासवर्ड एंटर करात आनी मागीर सायन मी इन बटनाचेर क्लिक करात. आतां तुमकां स्कायपांत संपर्क जोडपाची गरज आसा. कॉन्टॅक्ट मेनू विकल्पाचेर क्लिक करात. एड कॉन्टॅक्ट वेचात आनी सर्च स्कायप डिरेक्टरी वेचात. तुमकां जोडपाचे आसा त्या व्यक्तीच्या तपशीलाची पुरवण करात. ते ईमेल आय डी, फोन क्रमांक, नाव आनी स्कायप नाव तपशीलांची मागणी करता. कॉन्टॅक्ट सोदून तो जोडपाक एड बटनाचेर क्लिक करात. एक कॉन्टॅक्ट रिक्वेस्ट बॉक्स उगडटली. सेंड रिक्वेस्ट बटनाचेर क्लिक करात. जेन्ना ती व्यक्ती तुमची विनवणी स्विकारता ताचे वा तिचे नाव तुमच्या संपर्क वळेरेंत प्रगट जातलें. ऑनलायन आशिल्ल्या संपर्काक वेचून तुमी त्या संपर्का वांगडा भासाभास करपाक शकता. संपर्क ऑनलायन आसा हे दाखोवपा खातीर त्या संपर्काच्या मुखार पांचवो चॅक मार्क आसता. कॉन्टॅक्ट टॅबाचेर क्लिक करून तुमकां चॅट करपाचे आसा त्या व्यक्तीच्या नांवार क्लिक करात. त्या मनशाचे नाव आशिल्ली चॅट विंडो प्रगट जातली. तुमचो कर्सर त्या चॅट बॉक्सांत दवरून आपले संदेश टायप करपाक सुरवात करात. संदेश धाडपाक सेंड क्लिक करात वा एंटर दामात. व्हॉइस कॉला खातीर कॉल बटनाचेर क्लिक करात. जर कॉन्टॅक्ट तुमचो कॉल स्विकारता जाल्यार तुमी ताचे वा तिचे वांगडा उलोवंक शकतात. कॉल बंद करपा खातीर एंड कॉल बटनाचेर क्लिक करात. जर तुमच्या कंप्युटराचेर वेब कॅमेरा इन्स्टॉल केल्लो आसा जाल्यार तुमी व्हिडिओ कॉल लेगीत करूंक शकतात. व्हिडिओ कॉल सुरू करपाक व्हिडिओ कॉल बटनाचेर क्लिक करात. तुमी संपर्क वेचून त्या संपर्का कडेन फायली वाटून घेवंक शकतात. पयली कन्वर्सेशन बटन वेचून मागीर सेंड वेचून त्या उपरांत फायल बटन वेचात. तुमकां धाडपाची आसा ती फायल ब्रावज करून वेचात आनी मागीर ओपन क्लिक करात. तुमचो संपर्कय तुमकां खंयची फायल धाडूंक शकता आनी ती केसरी चॅक मार्काच्या रुपांत संपर्क वळेरेच्या नोटिफिकेशन विंडोत येतली. सेव्ह एज बटन क्लिक करून तुमी फायल प्राप्त करूंक शकतात. तुमकां सेव्ह करपाक जाय तें स्थळ वेचात आनी मागीर डायलॉग बॉक्सांत प्रकट जाल्ल्या सेव्ह बटनाचेर क्लिक करात. फायल उगडपाक ओपन फायल वा शो इन फोल्डर क्लिक करात. स्कायप करून जाल्या उपरांत स्कायप क्लिक करून सायन आउट बटन वेचात. आतां तूं आपले आपूण स्कायप वापरून म्हाका दाखय. शर्त पावंडा एक स्कायप सुरू करता. तुमचें स्कायप नाव आनी पासवर्ड एंटर करात आनी मागीर सायन इन चेर क्लिक करात. पावंडा तीन कॉन्टेक्ट टॅबाचेर क्लिक करात आनी तुमचे चॅट करपाचे आसा त्या इश्टाचें नाव वेचात. भासाभास सुरू करपा खातीर कॉल वा व्हिडिओ कॉल बटनाचेर क्लिक करात. आतां हांव तुमकां एक दुसरी असलीच सेवा दाखयता जी तुमी ह्याच खातीर वापरूंक शकतात. तिका म्हणटात हँगआउट. हँगआउट? हय, हँगआउट. गुगलान विकसीत केल्ली एक तत्काळ संदेश वाहक आनी व्हिडिओ चॅट माची आसा. ही गुगलाच्या तीन संदेश वाहक उत्पादनांची मिस्तुराद आवृत्ती आसा. टॉक, गुगल प्लस मेसेंजर आनी हँगआउट.
हँगआउट वापरप्यांक दोन वा अदीक वापरप्यां मदीं भासाभास करपाक दिता. हँगआउट ऍप्लिकेशनांत खूब वैशिश्ट्यां उपलब्ध आसात. हँगआउट वापरपाक सुरू करपा खातीर ह्या प्रक्रियांचें अनुसरण करात. पयलीं गुगल प्लसांत एक हँगआउट सायन तयार करप. गुगल प्लस ही एक सोशल नॅटवर्कींग सायट जी गुगल खातेधारका खातीर तयार केल्ली आसा. आतां हँगआउट फ्रेम सोदात. हँगआउट गुगल प्लस पानाच्या उजवे वटेन आसतात. फुडें एक नवो हँगआउट तयार करात. हँगआउट वळेरीच्या वयल्या बाजूक आशिल्ल्या न्यू हँगआउट क्षेत्राचेर क्लिक करात. ही वळेरी बदलून तुमच्या संपर्काची आनी गुगल प्लस सर्कलांची वळेरी जातली. तुमकां हँगआउटाक जोडपाक जाय आशिल्ल्या लोकांच्या नांवां मुखावेल्या बॉक्साक चॅक करात. तुमी सर्च बॉक्सांत नांव, ईमेल नामो वा फोन क्रमांक टायप करून लोक आनी सर्कल्सांक सोदूंक शकतात. आतां गुगल प्लस हँगआउटांत चॅटिंग सुरू करात. भासाभास सुरू करपाक तुमकां चॅट करपाचें आसा त्या व्यक्तीचेर क्लिक करात. सकयल दाखयल्ल्या प्रमाण एक ल्हान विंडो प्रगट जातली. सेंड मॅसेज बॉक्सांत टॅक्स्ट टायप करून एंटर दामात. तुमकां जर आपल्या भासाभाशेंत इमोजी घालपाचे आसा जाल्यार चॅट क्षेत्राच्या दावे वटेनच्या स्मायली चेहऱ्याचेर क्लिक वा टॅप करात. इमोटिकॉन्स आनी इमोजींची एक वळेरी उगडटली जी तुमी वापरूंक शकता. त्यो वेगवेगळ्या वर्गांत विभाजीत केल्ल्यो आसतात जे तुमी इमोटिकॉन स्क्रीनाच्या वयल्या आयकॉन्स वेचून नॅव्हिगेट करूंक शकतात. तुमच्या चॅट क्षेत्राच्या उजवे वटेनच्या कॅमेरा आयकॉनाचेर क्लिक करून तुमी तुमच्या हँगआउटा वांगडा चित्रां जोडूंक शकतात. हे सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कंप्युटर वा मोबायल डिव्हायसाचेर एक विकल्प मेनू उगडटलें. तुमी आपलो वेबकॅम वा फोनाचो कॅमेरो वापरून फोटो घेवन ते वांटून घेवंक शकता वा हेर स्रोतावेल्यान जशें तुमच्या कंप्युटराची वा फोनाची मेमरी फोटो एड करूंक शकतात. चॅट व्हिडिओ चॅटांत बदलपा खातीर चॅटबॉक्साच्या वयर आशिल्ले व्हिडिओ कॅमेरा बटन क्लिक करात. दुसऱ्या व्यक्तीक एक नोटिफिकेशन मेळटलें की तुम्ही एक व्हिडिओ चॅट सुरू करपाचो यत्न करतात. तुम्ही कंप्युटर आनी मोबायल डिव्हायसीस दोनांचेरूय व्हिडिओ चॅट करूंक शकतात. तुमकां जर तुमची चॅट सेटिंग्स बदलपाची आसात जाल्यार आपली आर्काइव सेटिंग्स वेचपा खातीर चॅट विंडोंतल्या गियर आयकॉनाचेर क्लिक करात. तशेंच तुमी जाच्या वांगडा चॅट करता त्या व्यक्तीक तुमी ब्लॉक करूंक शकतात. जर तुमी मोबायल डिव्हायस वापरतात जाल्यार मेनू बटन दामून प्रगट जाल्ल्या मेनूत तुमचे विकल्प वेचात. चॅट विंडोच्या दावे वटेनच्या वयल्या कोनशाक आशिल्ल्या ग्रुप हँगआउट बटनाचेर क्लिक करून तुमी एका पंगडात हँगआउट करूंक शकतात. तुमकां ज्या पंगडात हँगआउट करचे आसा तो तयार करपा खातीर चॅक बॉक्साचेर क्लिक करात. तशेंच तुमी फुडारांत केन्नाय पळोवपा खातीर ते चॅट युट्यूबाचेर सेव्ह करूंक शकतात. आतां हे उमळशीक वाडोवपी नाशिल्ले तर आतां आमी हाचे संबंदी वावरांत वांटो घेवया. रोहन, हालीं संवसारांतले खुबशे लोक एकामेका वांगडा भासाभास करपा खातीर फेसबूक वा हेर असल्यो सोशल मिडिया सेवा वापरतात. दीदी, फेसबूक आनी सोशल मिडिया म्हळ्यार कितें म्हाका कांयच कळूंक ना. आरे हुस्को करूं नाका, हांव तुका सांगता तांचे विशीं. सोशल मिडिया म्हळ्यार लोकां भितरल्या परस्पर संबंदांचे मार्ग जातूंत ते इंटरनेट नेटवर्कांतल्यान माहितीची निर्मणी वांटून घेवप आनी अदला बदली करतात. सोशल मिडिया हो ऑनलायन दळणवळणाच्या माध्यमांचो एक संग्रह जो भौसाचेर आदारिल्ली इनपूट, परस्पर संबंद, मजकूर वांटून घेवप आनी सहकार्य हांकां समर्पीत आसा. सोशल मिडिया ऍप्लिकेशनाच्यो देखी आसात फेसबूक, ब्लॉग्स, ट्विटर आनी लिंक्डइन. वेगवेगळ्या प्रकारच्यो सोशल मिडिया आसतात. यो आमी तांचे विशीं अदीक जाणून घेवया. सोशल मिडिया टूल्सांचे प्रकार आसात ऑनलायन चॅटिंग, ब्लॉग्स, सोशल नेटवर्किंग. धाडप्या पासून प्राप्त करप्या मेरेन टॅक्स्ट संदेशाचे त्याच वेळार तत्काळ संचारण दिवपी इंटरनेटावेल्या खंयच्याय प्रकारच्या भासाभाशेक ऑनलायन चॅट म्हणटात. ऑनलायन चॅट पॉयंट टू पॉयंट दळणवळण तशेंच एका धाडप्या पासून एका परस अदीक प्राप्त करप्या मेरेन दळणवळण तशेंच व्हॉयस आनी व्हिडिओ चॅट हांकां संबोधन करूंक शकतात. हाच्यो देखी म्हळ्यार याहू मॅसेंजर आनी जी टॉक.
ब्लॉग हे एक व्यक्ती पंगड वा संस्थेन दवरिल्ले ऑनलाईन नेमाळे. ब्लॉग्स हे तुमच्या विषयाविषयी खयची माहिती, हालीच्या घटना वा विकासाविषयी खबर वा उमळशिकेची भासाभास आणि वादविवाद हे इंटरनेटार बरोवन वाटून घेवपाक वापरतात. ब्लॉग्साच्यो देखी आसात ब्लॉगर आणि वर्डप्रेस. सोशल नेटवर्किंग ही सोशल नेटवर्क वा एके तरेची उमेद, कार्या, फाटभूंय वा खऱ्या जिवितातले परस्पर संबंध आशिल्ल्या लोकांमदीं सामाजीक संबंध स्थापन करपाची एक माची. फेसबूक, ट्विटर आणि लिंक्ड इन ह्यो फेसबूक ही हालीची सगळ्यात लोकप्रिय सोशल मिडिया सेवा. ही सेवा कशी वापरपाची हे हांव तुका दाखयता. दाखय दीदी, हांवूय फेसबुका खातीर सामको उमेदीन रावला. फेसबूक वापरपाची ही प्रक्रिया: आदी एक वेब ब्राउजर उगडात, मागीर एड्रेस बारात www.facebook.com टायप करून गो बटन क्लिक करात वा एंटर दामात. सायनअपात बॉक्सांनी नोंदणीकरण तपशील भरात आणि सायनअप बटनाचेर क्लिक करात. ते तुमका नोंदणीकरण पूर्ण करपाच्या 3 पावण्यांच्या प्रक्रियेचेर भरतले. आता संपर्क जोडपा खातीर फाइंड फ्रेंड्स बटनाचेर क्लिक करा. ह्या पावण्याचेर ही प्रक्रिया तुम्ही सांडूंक शकतात. मागीर प्रोफाइल माहिती पान भरात, जाय जाल्यार हिवूय प्रक्रिया सांडूंक शकतात. तुमच्या कंप्युटराचेर आशिल्लो फोटो अपलोड करून तुम्ही आपले प्रोफाइल पिक्चर सेट करूंक शकता. त्या उपरांत सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करात आणि तुमचे फेसबुक खाते तयार. व्यक्तींची नावं वा ईमेल फाइंड पीपल यू नो भागात टाइप करून तुम्ही तांकां जोडूंक शकतात. फेसबुकार आपलो स्टेटस अपलोड करूंक येता, ताचे खातीर स्टेटस बटनाचेर क्लिक करात आणि मागीर स्टेटस टाइप करून पोस्ट बटन क्लिक करात. टाइमलाइन बटनात तुम्ही आपले कार्यस्थळ, शार, शाळा आणि नातेसंबंधाविषयी तपशील दिवपाक शकतात. टाइमलाइन बारात सर्च बॉक्स असता, जय तुम्ही आपल्या इष्टांची नावं टाइप करून तांकां सोदून मागीर तांची प्रोफाइल पळोवंक शकतात. इष्टांक फ्रेंड रिक्वेस्ट धाडपा खातीर एड फ्रेंड बटन क्लिक करात. फेसबुक वापरून सोपल्या उपरांत फेसबुक बारा वेल्या सेटिंग्स आयकॉनाचेर आणि मागीर लॉगआउट विकल्पाचेर क्लिक करून तुम्ही सायन आउट करूंक शकतात. आता जेन्ना तुमचे फेसबुक खाते असा, तेन्ना फुडले फावट तातूंत शिरकपा खातीर आपलो ईमेल वा फोन क्रमांक वापरून आणि पासवर्ड टायप करून सायन इन करात. एक फेसबुक खाते तुमका स्टेटस संदेश पोस्ट करपाक दिता, जे तुमच्या इष्टांक पळोवंक मेळटा. एक स्टेटस संदेश पोस्ट करपा खातीर अपडेट स्टेटस पंचा मेकळ्या बॉक्साचेर क्लिक करात आणि तुमचो स्टेटस संदेश टायप करात. मागीर सकयल्या पोस्टचेर क्लिक करात. एका पोस्टाचेर वा फोटवाचेर वा खंयच्याय मजकुराचेर कॉमेंट करपा खातीर संदेशा पंचा कॉमेंट लिंकाचेर क्लिक करात. एक टेक्स्ट बॉक्स पॉपअप जातली, बॉक्सान तुमची कॉमेंट टायप करात आणि एंटर दामात. फेसबुक बार तुमका तुमच्या इष्टांची फ्रेंड रिक्वेस्ट, संदेश आणि तांच्यो हालीच्यो क्रिया हांचे विशीं सांगता. दिल्ली आकृताय ह्या गजालींक हायलायट करता. फेसबुकाक लागून खुबश्यो वेवसायी आपल्या गिरायका वांगडा परस्पर क्रिया कशे करतात आणि आपल्या कंपनीची कशी उन्नती करतात ते बदलपाक लागला. व्हडले ब्रँड आणि ल्हान दुकानां आता आपल्या सरभोवतणच्या नव्या गिरायका मेरेन पावपा खातीर फेसबुकाच्या संभावनांक सफलतायेन वापरपाक लागल्यात. वेवसाय वाढोवपा खातीर फेसबुक वापरपाचो एक मार्ग म्हळ्यार वेवसाया खातीर एक पेज निर्माण करप. ही साधन सुविधा विनामूल्य आशिल्ल्या कारणान तुम्ही ह्या सायटीच्या पूर्ण क्षमतायेचो वापर करपाक शकतात. तुमच्या वेवसाया खातीर एक प्रोफाइल निर्माण करपा खातीर होम पेजीच्या सकयल आशिल्ल्या क्रिएट अ पेजचेर क्लिक करात. लोकल बिझनेस ऑर प्लेसचेर क्लिक करात. ड्रॉपडाऊन बॉक्सातल्या विकल्पांतल्या वळेरेंतल्यान एक वर्ग वेचात आणि त्या फॉर्मात नामो, शार आणि संपर्क क्रमांकासारखे तपशील भरात. मागीर गेट स्टार्टेड बटनाचेर क्लिक करात. फुडल्या विंडोत तुमका तुमच्या व्यवसायाविषयी सगळे तपशील भरचे पडटले. तुमका तुम्ही वाढयतात त्या व्यवसायाविषयी काय मुळावी माहिती पुरवण करची पडटली. आपल्या पेजीचेर एक प्रोफाइल पिक्चर घालपाक तुम्ही एकतर तुमच्या कंप्युटराचेर उपलब्ध आशिल्ली फाईल अपलोड करूंक शकता वा तुमच्या वेबसाईटी वेल्यान ती हाडूंक शकतात.
ही पेज तुम्ही आपल्या फेवरेट्स वळेरेत जोडूक शकतात. आपल्या बिझनेस पेजीचेर एक पेमेंट मोड जोडून तुम्ही अधिक लोकांमेरेन पावपाक शकतात. जर तुमकां खंयचोय पेमेंट मोड जोडपाची इत्सा ना जाल्यार तुम्ही हो पावंडो सोडूंक शकतात. तुमची बिझनेस पेज तयार जाल्या आनी ती अशी दिसतली. जर तुमकां तुमच्या पेजीक एखादी फारीकाची पद्दत जोडपाची आसा जाल्यार ही विंडो प्रगट जातली. आपले देश भारत वेचात. एकदा का तुम्ही कंटिन्यू बटन क्लिक केले एक विंडो प्रगट जातली जी तुमकां तुमचे कार्ड तपशील विचारतली. तुमचे कार्ड तपशील भरून सबमिट क्लिक करात. फेसबुक फुडारातल्या खरेदी खातीर तुमची फारीकाची माहिती सेव्ह करतले. तुम्ही केन्नाय ही माहिती तुमच्या अकाउंट सेटिंग्स मधी काढूंक वा व्यवस्थापन करूंक शकता. आपली पेज आपल्या इष्टांक सुचोवन तुम्ही ती लोकप्रिय करूंक शकतात. इष्टांक तुमची पेज लायक करपाक आपोवणी धाडपा खातीर बिल्ड ऑडियन्स टॅबाचेर क्लिक करात. इनवाईट फ्रेंड्साचेर क्लिक करात. तुमच्या इष्टांच्या नावाची एक वळेरी प्रगट जातली. तांकां वेचून तुम्ही तांकां तुमच्या फेसबुक पेजीक भेट दिवपाक आपोवणी धाडूंक शकतात. तुम्ही आपल्या पेजीवेले वेगवेगळे आयकॉन्स क्लिक करून आपली माहिती प्रोफाईल पिक्चर बदलूंक शकतात. एक स्टेटस मेसेज पोस्ट करपाक स्टेटसाच्या बॉक्साचेर क्लिक करून तुमचो कर्सर थंय व्हरात. तुमचो संदेश टायप करून शेअर क्लिक करात. खंयच्याय पोस्टाचेर कॉमेंट वा फोटो वा खंयचोय मजकूर वस्तू धाडपा खातीर कॉमेंट लिंकाचेर क्लिक करात. तुमचो कर्सर कॉमेंट बॉक्सांत दवरपाक क्लिक करात. तुमचो कॉमेंट टायप करून तुमच्या कीबोर्डाचेर एंटर दामात. फेसबुकांतल्यान सायन आउट करपा खातीर तुमच्या होमपेजीच्या वयर उजवे वटेनच्या ड्रॉप डाऊन एरोचेर क्लिक करात. तुमच्या फेसबुक खात्यांतल्यान भायर सरपाक लॉगआउटाचेर क्लिक करात. आता आपल्या आपूण फेसबुक वापरपाचो यत्न कर. हय, आता हांव इतले सगळे जाणांक फेसबुक होमपेजीत तुमचो ईमेल आयडी वा फोन आनी पासवर्ड एंटर करात आनी मागीर लॉग इन चेर क्लिक करात. एड फोटोज वा व्हिडिओचेर क्लिक करून एक फोटो स्टेटस अपडेटच्या रूपात अटॅच करात. एक नवी विंडो प्रदर्शित जातली. फोटो वेचून ओपन क्लिक करात. टेक्स्ट बॉक्सान स्टेटस अपडेट बरयात. तुमचो स्टेटस अपडेट उजवाडा हाडपा खातीर आता आमी ट्विटर नावाच्या आनीक एका बळिष्ट सोशल नेटवर्किंग सेवेविषयी जाणून घेऊया. ट्विटर वरवीं तुम्ही संसारभरच्या कोट्यांनी लोकांमेरेन पावून आपले विचार प्रभावी तरेन तांचे मुखार दवरूंक शकतात. हे विनामूल्य आसा आनी खुबशे लोक भासाभास करून सक्रिय रितीन माहिती वाटून घेवपाक हाचो उपेग करतात. ट्विटराचो उपेग करपाचे हे पावंडे. पयली ट्विटराचेर खाते तयार करपाक www.twitter.com चेर वचून आवश्यक माहिती भरून सायन अप करात. एक फावट तुम्ही आपले खाते निर्माण केले वा सफलतायेन लॉग इन केले काय तुम्ही आता ट्विटर वापरपाक सुरू करूंक शकतात. जर तुमकां तुमच्या अनुयाया वांगडा माहिती वाटून घेवपाची आसा कंपोज न्यू ट्वीट टेक्स्ट बॉक्सांत आपलो संदेश टायप करून ताचे पंचे ट्वीट बटनाचेर क्लिक करात. ट्विट्सांची मर्यादा 140 अक्षरां मेरेनूच आसता. देखून तुमचे ट्वीट संक्षिप्त राखात. तुमकां जाचे ट्वीट्स प्राप्त करपाची इत्सा आसा ताचे अनुसरण करपा खातीर होम पेजीतलो मेनू टॅब वापरून हू टू फॉलो विभागा खाला फॉलो बटनाचेर क्लिक करात. कोणाकय एका वळेरेंत जोडपा खातीर तांच्या प्रोफायलांत वचून टूल बारांतल्या ताच्या आयकॉनाचेर क्लिक करात आनी एड ऑर रिमूव फ्रॉम लिस्ट वेचात. तुमच्या वळेरे सयत एक मेनू प्रगट जातलो. तुम्ही एक नवी वळेरी निर्माण करप वेचूंक शकता वा आशिल्ल्या वळेरेंत त्या व्यक्तींक जोडूंक शकतात. तुमचे प्रोफाईल पिक्चर अपलोड करपा खातीर तुमच्या युजर नावा खाला ड्रॉप डाऊन मेनूत सेटिंग्सांचेर क्लिक करात. मागीर प्रोफाईल विकल्पाचेर क्लिक करून तुम्ही जय आपल्या कम्प्युटराचेर तुमचे चित्र वा फोटो सेव्ह करून दवरला आसतलो थंयच्यान फायल वेचपा खातीर चूज फायलाचेर क्लिक करात. हे पिक्चर तुमच्या नावा सयत पुराय सायटीचेर प्रदर्शित जातले. ही एक जेपीजी जीआयएफ वा पीएनजी फायल आसपाक जाय आनी 700 KB परस ल्हान आसपाक जाय.
प्रदर्शित पानांतले उरिल्ले प्रोफाइल तपशील जसे तुमचे नाव स्थळ वा वेबसाइट हे तुम्ही भरूंक शकतात. तुम्ही जर आपले ट्वीट्स फेसबुकार पोस्ट करूंक सोदता जाल्यार प्रोफाइल पेजीच्या सकयल्या पोस्ट युअर ट्वीट्स टू फेसबुक बटनाचेर क्लिक करात. ही तुमच्या सेटिंग्सच्या अकाउंट टॅबा खाला वळेरेच्या रूपात असतात. हे जातकीर चेंजचेर क्लिक करात. नेमान तुमचो पासवर्ड बदलात. थोड्या भोव दिसांनी आपलो पासवर्ड बदलून तुमचे खाते सुरक्षित राखात. अशें करपाक सेटिंग्सा खाला पासवर्ड टॅबाचेर क्लिक करात. तुमचो पोरणो पासवर्ड एंटर करात आनी मागीर दोन फावटी तुमचो नवो पासवर्ड एंटर करात. हे जातकीर चेंजचेर क्लिक करात. तुमकां ट्विटरा कडल्यान केन्ना ईमेल प्राप्त करपाची आसा ते थारायात. नोटिफिकेशन टॅबा खाला कार्याची एक वळेरी आसा. तुमकां हातूंतल्या ज्या कार्या खातीर ईमेल प्राप्त करपाची आसा तांच्या मुखावेल्या बॉक्साक चॅक करात. प्रत्येक प्रोफायल एक डिफॉल्ट फाटभूंय आनी रंगाच्या येवजणे सयत सुरू जाता. तिचे तुम्ही ह्या पावण्यांनी खाजगीकरण करूंक शकतात. सेटिंग्सच्या डिझाईन टॅबाचेर क्लिक करात. चेंज बॅकग्राऊंड इमेज बटनाचेर क्लिक करून तुम्ही पुरवण केल्ल्या फाटभुंयेच्या चित्रा मदले खंयचेय वेचूंक शकतात वा स्वतःचे एखादे अपलोड करूंक शकतात. मागीर तुमच्या कंप्युटरांतल्यान एखादी फायल अपलोड करपा खातीर चूज फायलीचेर क्लिक करात. तशेंच चेंज डिझाईन कलर्स चेर क्लिक करून तुम्ही रंगाच्या येवजणे वांगडाय खेळूंक शकतात. आता पळोवया तुका स्वता ट्विटर वापरपाक येता काय कितें तें. ट्विटर होमपेजीत तुमची ईमेल आयडी, फोन, युजर नाव आनी पासवर्ड एंटर करा आनी मागीर सायन इन क्लिक करा. एक चित्रा सयत ट्विट करपा खातीर कंपोज न्यू ट्विट टेक्स्ट बॉक्सांत तुमचो संदेश टायप करा. एड फोटोचेर क्लिक करा. एक नवी विंडो प्रदर्शीत जातली. फोटो वेचून ओपन क्लिक करा. फोटो अपलोड जातलो. ट्विट बटनाचेर क्लिक करा. रोहन, आता म्हाका खात्री जाल्या की तूं फेसबूक आनी ट्विटराचो सुलभतायेन उपेग करूंक शकतलो. हय दीदी, नक्कीच हांव करूं शकतलो. रोहन, जाणा तूं अश्योय वेबसायटी आसात ज्यो तुमी वापरपाक शकता अशी खूब माहिती दितात. ना दीदी, खंयच्यो ह्यो सायटी? युट्यूब आनी विकिपीडिया ह्यो दोन लोकप्रिय वेबसायटी जांचे वरवीं तुमी माहिती वाटून घेवन वा प्राप्त करूंक शकतात. युट्यूब ही गुगलान दिल्ली एक विनामूल्य वेबसायट. ही फेब्रुवारी 2005 स्थापन केल्ली एक व्हिडिओ शेअरिंग माची. युट्यूब अर्बानी लोकांक मुळाव्या रुपात निर्माण केल्ले व्हिडिओ सोदपाक, पळोवपाक आनी वाटून घेवपाक दितात. युट्यूब संवसारभरच्या लोकांक एकामेका कडेन जोडपाक, माहिती दिवपाक आनी प्रेरणा दिवपाक एक माचेची पुरवण करता आनी मुळाव्या मजकुराचे निर्माते आनी ल्हान व्हड जायरातदार हांच्या खातीर एक वितरण माची ह्या रुपांत कार्य करता. युट्यूब चलोवपाक तुमकां जाय पडटा इंटरनेट कनेक्टिविटी, एडोब फ्लॅश प्लेयर आनी एक स्पीकर. पयली स्टार्ट बटनाचेर क्लिक करात आनी इंटरनेट एक्सप्लोरर उगडात. मागीर एड्रेस बारात www.youtube.com टायप करात आनी गो बटन क्लिक करात वा एंटर दामात. युट्यूब वेब पेज लोड जाता. पानाच्या वयर तुमकां सर्च बार दिश्टी पडटलो. आतां सर्च आयटम्स वा सर्च कीवर्ड्स टायप करा आनी सर्च बटनाचेर क्लिक करा वा एंटर दामा. सर्च आयटम्सा आड व्हिडिओ लिंकाची एक वळेरी स्क्रिनाचेर प्रगट जातली. मागीर खंयचोय व्हिडिओ पळोवपा खातीर त्या संबंदीत लिंकाचेर क्लिक करात. तुमकां दिश्टी पडटलें की वेचिल्लो व्हिडिओ व्हिडिओ प्लेयरांत चलपाक लागला. व्हिडिओ प्लेयरा सकयल वेगवेगळे नियंत्रक दिश्टी पडटले जशें प्ले, पॉज, वॉल्यूम, म्यूट, टोटल टायम, चेंज क्वॉलिटी आनी फूल स्क्रीन. व्हिडिओ पानां ताचे तपशील आनी ताचे कॉमेंट्सूय मेळटले. युट्यूब लोकप्रिय आनी सादारण व्हिडिओ पळोवपाक तुमकां खात्याची गरज ना, पूण खाजगी व्हिडिओ पळोवपाक तुमकां एक लॉग इन खातें लागतलें. तुमचें गुगल खातें वापरून युट्यूबांत सायन इन करपा खातीर युट्यूब वेब पेजीच्या वयल्या उजव्या वटेनच्या कोनशांतल्या सायन इन बटनाचेर क्लिक करात. गुगल सायन इन पेज प्रगट जातली. आतां तुमचो ईमेल आनी पासवर्ड टायप करात
आणि सायन इन बटनाचेर क्लिक करात. जर तुमचे एखादें गुगल खातें ना जाल्यार तुमकां तें निर्माण करचें पडटलें. युट्यूब पेज प्रगट जातली. सर्च बॉक्साच्या कुशीच्या अपलोड बटनाचेर क्लिक करात. पयले फावट वापरप्यां खातीर ते तुमकां तुमचो चॅनल सेटअप करपाक आनी लिंग आनी जल्म तारखे सारख्या व्यक्तिगत तपशील दिवपाक सांगतले. हे तपशील भरात आनी कंटिन्यू टू अपलोड बटनाचेर क्लिक करात. मागीर सिलेक्ट फायल्स टू अपलोड लिंकाचेर क्लिक करात. आतां तुमच्या कंप्युटरांतल्यान ब्रावज करात आनी तुमकां अपलोड करपाचो आसा तो व्हिडिओ अपलोड करात. ओपन बटनाचेर क्लिक करात. तुमकां दिसतलें की अपलोडिंग सुरू जालें आनी ताची प्रगती वेब पेजीचेर दर्शयल्या. जेन्ना अपलोडिंग पूर्ण जाता एक संदेश अपलोड कंप्लीट प्रगट जातलो आनी व्हिडिओ कडेनची लिंकूय प्रदर्शीत जातली. मागीर तुमी तो व्हिडिओ युट्यूबाचेर पळोवपाक शकतात. प्रदर्शीत पानार तुमी शीर्षक आनी वर्णन लेगीत जोडूंक शकता आनी व्हिडिओची गुप्तताय सेटिंगूय करूंक शकतात. व्हिडिओ अपलोड जाल्या उपरांत तुमी व्हिडिओ मॅनेजर वापरून ताची गुप्तताय सेटिंगां बदलूंक शकतात वा व्हिडिओ डिलीट करपाक शकतात. पयली व्हिडिओ मॅनेजराचेर क्लिक करात. मागीर डिलीट करपाच्या व्हिडिओचेर क्लिक करात. मागीर एक्शन मेनूचेर क्लिक करून डिलीट वेचात. एक पुष्टीकरण संदेश प्रदर्शित जातलो. एस डिलीट बटनाचेर क्लिक करात आनी तुमचो व्हिडिओ डिलीट जातलो. आतां तुका आपल्या आपूण युट्यूब वापरपाक येता काय कितें तें पळोवया. हय तर, युट्यूब होमपेजीर सायन इनचेर क्लिक करात. गुगल खाते पान प्रकट जातले. तुमचो जीमेल आयडी आनी पासवर्ड एंटर करात आनी मागीर सायन इनचेर क्लिक करात. व्हिडिओ अपलोड करपा खातीर अपलोड बटनाचेर क्लिक करात. सिलेक्ट फायलचेर क्लिक करात. तुमकां जाय तो व्हिडिओ अपलोड करात आनी ओपन बटन क्लिक करात. अपलोड सुरू जातले. तुमचें खातें बंद करपा खातीर सायन आवट क्लिक करात. आतां आमी विकिपिडिया विशीं शिकुया. विकिपिडिया हें एक वेब एप्लिकेशन जें कोणाकय ताच्या वेबसायटीचेर दवरिल्लो मजकूर वाचपाक वा तातूंत सुदारणा करपाक दिता. माहिती एक्सेस करपाक विकिपिडिया वापरपाचे पांवडे फुडें दिल्ल्या प्रमाण आसात. पयली विकिपिडिया वेबसायटीचेर www.wikipedia.org वचात. मागीर सर्च बारात टॅक्स्ट टायप करात, भाशा वेचात आनी एरो बटन दामात. फुडले पान तुमकां जाय ती माहिती प्रदर्शीत करतले. पानाच्या वयल्या भागांत पानांतलो मजकूर आसता, जातूंत पानाच्या प्रत्येक भागा कडेन वचपाची हायपरलिंक आसता. त्या भागा कडेन थेट वचपा खातीर तुमी त्या विशिष्ट हायपरलिंकीचेर क्लिक करूंक शकतात. सादारणपणान सगळ्या पानांनी निमाणेच्यान दुसरो भाग आसता सी ऑल्सो, जंय संबंधित लिंक्स प्रदर्शीत केल्ल्यो आसतात आनी निमाण्या भागांत रेफरन्सिंग, जंय संदर्भ दिल्ल्या संबंधित लेखा मेरेन पावपाक वेगवेगळ्यो लिंक्स आसतात. विकिपिडियेतल्या लेखाचे संपादन करपा खातीर ही प्रक्रिया. तुम्ही जर चालंत वापरपी आसात जाल्यार पयली सायन इन करात. सफलतापूर्वक सायन इन केल्या उपरांत एडिट लिंकाचेर क्लिक करात. आतां त्या पाना खातीर टॅक्स्ट आशिल्ली एक एडिटींग विंडो उगडटले. थंय कितें तरी टायप करात वा तुमकां थंय मेळटल्या टॅक्स्टांत बदल करात. तुमकां जर पानाच्या वयर एडिट विकल्प मेळूंक ना जाल्यार ताजो अर्थ असो आसा की हे पान संपादना पासून सुरक्षित करून दवरिल्ले आसा. घडये विदवाट्या बदलाच्या खुबशा घडणुकांक लागून आसूये. तुम्ही जर त्या लेखाच्या एका भागात ल्हानशे बदल करता जाल्यार त्या भागाच्या कुशीक आशिल्ल्या एडिट लिंकाचेर क्लिक करात. अशें केल्ल्यान तुमकां पुराय लेख उगडल्या बगर लेखाच्या एकाच भागांत बदल करपाक मेळटले. आतां पानाच्या सकयल आशिल्ल्या एडिट समरी बॉक्सांत तुमी केल्ल्या बदलांचे स्पश्टीकरण दियात. शो प्रिव्ह्यू बटन क्लिक करून तुमच्या बदलांक परतून एक फावट नियाळात. जर तुम्ही आपल्या कामात संतुष्ट आसात जाल्यार सेव्ह पेज बटनाचेर क्लिक करात. विकिपिडियात एक पान तयार करचे पयली तुमकां कांय गजाली मतींत धरच्यो पडटल्यो. एक पान तयार करचे पयली अस्तित्वांत आशिल्लो लेख सोदचो. एखादो लेख तयार करचे पयली त्याच विशयाचेर एखाद्रे दुसऱ्या मातशा वेगळ्या नांवान एखादो दुसरो लेख ना हाची खात्री करपाचो यत्न करात.
तुम्ही बरयतले त्या माहिती खातीर स्रोत एकठांय करात. लेखाच्या स्रोताच्या मार्गावेले तपशीलवार आदेश विकिपीडियाच्या WPCITE पानाचेर मेळटले. ह्या विशया कडेन संबंधित पानां तयार करपाची परवानगी विकिपीडिया दिना. वेपारा खातीर तुमच्या उत्पादनांची जायरात, व्यक्तिगत निबंध वा मुळावे संशोधन, पर्याप्त सायटेशना बगरचे उल्लेखहीन विषय, स्वता कडेन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीन संबंधित लेख, एखाद्या व्यक्ती वा संस्थेचेर घुरी, पक्ष समर्थन आणि विवादास्पद विषय, थळाव्या हितसंबंधांचे लेख, ब्रेकिंग न्यूज घडणुको. विकिपीडिया तुमच्या लेखांचे योगदान दिवपाविषयी काय सुचवण्यो. प्रचारात्मक भाषा घालूंक नाकात. तुम्ही घालतात वा संपादन करतात त्या खंयच्याय मजकुरात एक अपक्षपाती वस्तुनिष्ठ स्वर कायम दवरात. त्या गिरायक वा विषयाकडेन तुमच्या नात्याचो खुलासो करात. व्यक्तिगत खाती वापरून पेज निर्माण करात. सहायकाची मजत अशे तरेचे लेख बरयिल्लो एखादो प्रायोजक सोदात वा लेखाच्या विषया खातीर कल्पना प्रस्तुत करात. हे विकिपीडियात एक पेज तयार करपाचे पावणे आसात. पयली तुम्ही चालंत वापरपी आसात जाल्यार आपल्या खात्यात लॉग इन करात वा जर ना जाल्यार एक नवे खाते उघडात. सर्च बॉक्सात तुमच्या लेखाचे शीर्षक टायप करात. मागीर गोचेर क्लिक करात. जर तुम्ही विनवणी केल्ली पेज अस्तित्वात ना जाल्यार सर्च पेज सांगता यू मे क्रिएट द पेज आणि त्या उपरांत तांबड्या रंगात लेखाचे नाव दियात. मागीर तुम्ही त्या तांबड्या लेखाच्या नावाक क्लिक करून तुमचो लेख निर्माण करपाक सुरू करूंक शकतात. हे एक ब्लॅक एडिटिंग विंडो उघडटले. पानाच्या वयर प्रदर्शित जाल्ले आदेश वाचात आणि मागीर त्या विंडोत विषय वस्तू बरोवपाक सुरू करात. आता पानाच्या सकयल्या एडिट समरी बॉक्सात तुमच्या बदलाचे थोडे भितर स्पष्टीकरण दियात. शो प्रिव्ह्यू बटन क्लिक करून तुमच्या बदलांचो नियाळ करात. जर तुमकां तुम्ही केल्ले बदल आदीच्या टेक्स्टा वांगडा जोखून पळोवपाचे आसात जाल्यार शो चेंजीस बटनाचेर क्लिक करात. जर तुम्ही आपल्या कार्याविशी संतुष्ट आसात जाल्यार सेव्ह पेज बटन. आता आमी पळोव्या तुका आपल्या आपूण विकिपीडिया वापरपाक येता काय कितें ते. बरे, विकिपीडिया होमपेजी तुमच्या अधिक पसंतीची भास वेचा. लॉग इनचेर क्लिक करून तुमचे युजर नाव आणि पासवर्ड एंटर करा. सर्च बॉक्सात तुमच्या लेखाचे शीर्षक टाईप करून ते आधीच अस्तित्वात ना ह्याची खात्री करा. जर पेज अस्तित्वात ना जाल्यार तांबड्या रंगात हायलाइट केलेल्या लेखाच्या नावार क्लिक करून तुमचो लेख निर्माण करपाक सुरवात करा. हे एक ब्लँक एडिटिंग विंडो प्रदर्शित करतले. या विंडोत विषय वस्तू बरोवपाक सुरवात करा. तुमचो लेख उजवाडा काढपा खातीर सेव्ह पेज दामात. तुमची पेज तयार जातली. म्हाका खात्री आसा की आता तुका युट्यूब आणि विकिपीडिया विशीं खूप कितें खबर जालें. आता आमी उजळणी म्हण ह्या वावरात वाटो घेऊया. तुमच्या इश्टांच्या आणि सोयऱ्यांच्या लागीच्या संपर्कात रावपाचे खूप मार्ग आसात. हे व्हॉट्सॲपा वरवीं जाता. दिदी, व्हॉट्सॲप म्हळ्यार कितें? व्हॉट्सॲप हे एक जायरात मुक्त मोबाईल संदेशवाहक ॲप जे वापरप्यांक इंटरनेट डेटा प्लॅन वा वायफाय वरवीं टेक्स्ट आणि मीडिया संदेश धाडपाक आणि प्राप्त करपाक दिता. वापरप्यांक SMS खातीर फारीक करचे पडना, पूण कंपनी ॲप वापरपा खातीर एक ल्हानशे वर्सुकी शुल्क घेता. तुमच्या फोनात व्हॉट्सॲप वापरपा खातीर ह्या पावड्यांचे अनुसरण करात. पयली तुमच्या स्मार्टफोन वा टॅबलेटीच्या मेनू विकल्पात वचात. मेनूत प्ले स्टोर विकल्पाचेर टॅप करात. ॲप बुक्स मुव्हीज आणि गेम्स हांचो आसपाव आशिल्ले ऑन स्क्रीन मेनू नेव्हिगेट करून तुम्ही ॲप्स आणि कंटेंट सोदपाक शकतात. आता प्रदर्शित झाल्या विकल्पातल्या खंयच्याय एकाचेर क्लिक करात. आता सर्च बारात व्हॉट्सॲप टायप करात. ॲप्लिकेशनांची एक वळेरी प्रगट जातली. योग्य ती सोदून ताजेर क्लिक करात. आता आपल्या स्मार्टफोन टॅबलेटीचेर व्हॉट्सॲप इन्स्टॉल करपा खातीर इन्स्टॉल बटन क्लिक करात. आता व्हॉट्सॲप उघडपा खातीर ताच्या आयकॉनाचेर क्लिक करात. आता हे सत्यापना खातीर तुमकां तुमचो फोन क्रमांक एंटर करपाक सांगतले. तो एंटर करून
ओके बटन दामात। आता तुमचे नाव एंटर करून जाय जाल्यार प्रोफाइल फोटो अपलोड करात आणि मागीर नेक्स्ट दामात। व्हाट्सएप आपशीत तुमच्या संपर्क वळेरेतले तांच्या डिव्हाइसाचेर व्हाट्सएप आशिल्ले सगळे संपर्क घालून घेतले। तुमका चॅट करपाक जाय तो कॉन्टॅक्ट सर्च बारात सर्च करात आणि मागीर ताजेर क्लिक करात। आता कुशीचो स्क्रीन दिसतलो। स्क्रीनाच्या सकयल्या वाटेन पुरवण केल्ल्या बॉक्सात तुम्ही तुमचो संदेश टाइप करूंक शकता। सकयल दाव्या कोनशांतले बटण वापरून संदेशात इमोजी घालूंक येता। सकयल उजव्या कोनशाच्या बटणाचो वापर करून ऑडिओ संदेश धाडपाक येता। आता व्हिडिओ फोटो तुमचे चालंत लोकेशन आणि संपर्क धाडपा खातीर वयल्या उजव्या वाटेनच्या बटणाचेर क्लिक करात आणि आपल्या पसंती प्रमाण विकल्प वेचात। ॲप्लिकेशनाची हेर वैशिष्ट्यां वापरपा खातीर तुमच्या स्मार्टफोनाच्या उजव्या वा दाव्या बटणाचेर क्लिक करात आणि दिल्लो स्क्रीन प्रगट जातलो। जर तुमका एखाद्या व्यक्ती वांगडा चॅट सुरू करपाचे असा जाल्यार न्यू चॅट बटणाचेर क्लिक करात। एकाच वेळार एकाच जाग्यार चॅट करपा खातीर दोन वा अधिक लोकांचो पंगड तयार करपाक न्यू ग्रुप बटणाचेर क्लिक करात। एकूच संदेश एका परस अधिक प्राप्तकर्त्यांक धाडपा खातीर न्यू ब्रॉडकास्ट लिस्ट क्लिक करात। संपर्क वळेरेंत वचपा खातीर कॉन्टॅक्ट्स बटणाचेर क्लिक करात। तुमची स्टेटस अपडेट करपा खातीर स्टेटस बटण क्लिक करात। कुशीचो स्क्रीन प्रगट जातलो। तुम्ही डिफॉल्टांत दिल्ल्या स्टेटसांतलो खंयचोय वेचूंक शकता वा आपले स्वताचेय बरोवंक शकता। जर तुमका तुमची सेटिंगां बदलपाची आसत जाल्यार सेटिंग्स बटणाचेर क्लिक करात। कुशीचो स्क्रीन प्रगट जातलो। अधिक माहिती खातीर हेल्प बटणाचेर क्लिक करात। तुमचें नाव आनी प्रोफायल फोटो बदलपा खातीर प्रोफायल बटणाचेर क्लिक करात। प्रायवसी सेटिंग्स बदलपा खातीर फारीक करपा खातीर नंबर बदलपा खातीर खातें डिलीट करपा खातीर आनी नेटवर्काचो वापर जाणून घेवपा खातीर अकाउंट बटणाचेर क्लिक करात। तुमची चॅटिंग नोटिफिकेशन आणि संपर्क हांचे कडेन संबंधित सेटिंगां बदलपा खातीर चॅट सेटिंग्स नोटिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट। आता हांव पळयतां तुका स्वता व्हॉट्सॲप वापरपाक येता काय कितें। हय तर तुमच्या मोबायल फोन वा टॅबलेटींतल्या व्हॉट्सॲप आयकॉनाचेर क्लिक करात। तुमच्या संपर्कातल्या व्हॉट्सॲप वापरप्यांची वळेरी प्रदर्शित जातली। तुमका चॅट करपाचे असा त्या नावार क्लिक करा। एक संदेश विंडो उघडटली। तुमचो संदेश टाइप करून सेंड क्लिक करात। एक व्हिडिओ वा फोटो धाडपा खातीर चॅट स्क्रीनाच्या वयल्या अटॅच आयकॉनाचेर क्लिक करात। गॅलरी बॉक्स उघडटली। तुमका धाडपाचो असा तो व्हिडिओ वा फोटो क्लिक करात वा वेचात। तर रोहन, तुवें पळयलें की ऑनलायन सोशल नेटवर्किंग सेवा भाषा भाषे खातीर वापरप कितलें सोपें आसा। तरी पूण ह्या सायटींच्या दुरुपयोगाक लागून काय कायदेशीर मुद्दे उप्रासल्यात। खऱ्यांनी कसले कायदेशीर मुद्दे? सोशल नेटवर्किंगांचे कायदेशीर मुद्दे ऑनलाईन कार्या वा चुका कडेन संबंधित असतात, जांका लागून दिवाणी वा गुन्यांवकारी दायित्वां उप्रासल्यात। सोशल नेटवर्किंग मिडिया ही भारताच्या माहिती तंत्रगिन्यान कायदो 2000 म्हळ्यारच IT Act 2000 खाला एक मध्यस्थ असा। अशे तरेन सोशल नेटवर्किंग सायटी अशा वेगवेगळ्या कार्या वा चुका खातीर उत्तरदायी थारता जी कायद्या खाला दंडनीय असात। देखीक सोशल नेटवर्किंग सायटी भारतात ऑनलाईन कॉपीराईट उल्लंघना सयत ऑनलाईन IPRS उल्लंघना खातीरय उत्तरदायी थारतात। काय बेकायदेशीर कार्या जी सोशल मिडियाच्या वापरा वांगडा जोडिल्ली असूंक शकतात ती फुडल्या प्रमाण असात। अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शोध आणि जप्ती संबंधी मुद्दे, कॉपीराईट अतिलंघन आणि हेर बौद्धिक अधिकार, व्यक्तिगत प्रचार आणि गुप्ततायेचे उल्लंघन, अश्लील वा बदनामीकारक मजकूर वा विधाना। भारतीय संविधानात IT कायद्याच्या 66 अ अनुभागाखाला काय नेम आणि विनिमय असतात। या नेमांच्या उल्लंघना खातीर नेम आणि ख्यास्त फुडे दिल्ले प्रमाण असतात। खयची व्यक्ती जी कम्प्युटर साधन सुविधेच्या वा दळणवळण उपकरणाच्या माध्यमान खयची अशी माहिती धाडटा जी व्हड आगळीक करपी
वा भेश्टावणी आसा. खंयची माहिती जी फटीची असल्याचे ताका खबर आसा, पूण तिडक, त्रास, धोको, आडमेळे, अपमान, हानी, गुन्यांवकारी धमकावणी, दुस्मानकाय, दुस्वास वा वायटपण उत्पन्न करपा खातीर परतून परतून अशा कंप्युटर साधन सुविधांचो वा दळणवळण उपकरणाचो वापर करून खंयची इलेक्ट्रॉनिक मेल वा इलेक्ट्रॉनिक मेल संदेश तिडावपाच्या वा त्रास दिवपाच्या हेतान वा प्राप्तकर्त्याक अशा संदेशाच्या उगमाविशी भ्रमनिरास करपाक वा फटोवपाक अर्थदंडा सयत 3 वर्सां मेरेन बंदखणी खातीर दंडपात्र थारपाक शकता. दिदी, हांव नकळो आशिल्लो की आमी एक स्मार्टफोन वा टॅबलेटी पासून इतल्यो सगळ्यो गजाली वापरपाक शकतात. हे कितले रोमहर्षक आसा. हय रोहन, आतां मेरेन तूं मॅसेजींग सेवा विशीं खूब कितें शिकलो. आतां आमी ह्या वावरांत वांटो घेवया.